जय मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो बघा, नाशिक वनवृत्ताचं ग्राउंड होणार आहे. मग नाशिक वनवृत्ताचं ग्राउंड होणार आहे तर ते तुम्हाला पत्ता वगैरे क्वालिफाय विद्यार्थी किती आहेत, 8300 विद्यार्थी क्वालिफाय आहेत. मुली आहेत 2700 काहीतरी मुली आहेत. म्हणजे या सर्वात पहिले मुलींचं ग्राउंड होणार आहे. मग आता तुम्हाला बोललो होतो की मित्रांनो, जेव्हा मी ग्राउंड कुठे होईल तिथे जाईल, मी व्हिडिओ बनवेल. आता मी कमीत कमी 40 किलोमीटरवरून आलेलो आहे इथं खास तुम्हाला ग्राउंड, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्ग अजून फक्त ऐकला आहे पण पाहिलेलं नाही, कारण की डांबर याच्यात थोडासा बदल आहे. आता तुम्ही जर बघणार ना, इथं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे विथ आता सर चढ उतार. अजून इथं वनरक्षकवाल्यांनी खुणा मारलेल्या नाही की म्हणजे पॉईंट, पण याच इथे जवळपास होणार आहे या महामार्गालाच, की जेणेकरून माझ्या प्रेमित्रांना एक थोडीशी भीती निघून जाईल. फक्त या दृष्टिकोनातून काम करतोय पहिलेपासून, तुम्हालाही माहिती आहे. वेत तुम्ही पत्ता पाहिला असेल आता, बरोबर लक्ष द्या. मी पण आता नाशिकहून इकडे आलो ना, तर मलाही पत्ताना शोधताना किंवा हे जावं, इथे नाशिक इथले प्रॉपर आहे ते विद्यार्थ्याचे वडील आहेत, ते मला घेऊन आलेले आहेत. मग आणि त्यातनं त्यात बघा, आता तुम्हाला वाचलेलं आहेच तुम्ही धाव चाचणीचा पत्ता काय, बरोबर की नाही. या मुंबई इगतपुरी नाशिक राष्ट्रीय महामार्ग 3 म्हणजे हा जो आत्ता आलेला आहे, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे. पिंपरी फाटा, आता बघा लक्ष द्या, पिंपरी फाटा हे नाव आहे इगतपुरीचं, इथे का हॉटेल. आता सर्वात पहिले जे बाहेरून विद्यार्थी येतील ना, तुम्ही पत्ता सर्वांना मी टाकून देते, तिथं बघून घ्या तुम्ही. इथं बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं जवळपास हॉटेल आहेत, 200-300 मीटरवरती 500 मीटरवरती अंतरावरती हॉटेल वगैरे आहेत. अजून काही वनविभागवाल्यांनी काही सुविधा केली, काही राहण्याची सुविधा केली किंवा काहीतरी मांडप किंवा इथं टोल नाका पण आहे, तिथं पण आहेच राहण्यासारखी जागा आहेत. म्हणून काही ना काही व्यवस्था होणार आहे. म्हणून घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले रोडचं भीती काढून टाका सर्वात पहिले. आता फक्त टायमिंग जो आलेला आहे तुम्हाला, कारण 2-3 ठिकाणी टायमिंग आलेला आहे तुम्हाला, तो वेळ पण दिलेली बघा, 1-7 बॅच आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही तर बघली तर 7 बॅच आहे, 8.5 बॅच आहे, 10 बॅच आहे, अशा 3 बॅच आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या दुपारची बॅच येते ना, त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं दुपारी पळण्याची प्रॅक्टिस ठेवा, कारण की कसं आहे ऊन आहे आणि साहजिक आहे. आणि रोडच्या डोक्यातून भीती काढून टाका की रोड सर चढ आहे का उतार आहे का. प्रॅक्टिस तुम्ही एवढ्या दिवसापासून केलेली ना, तुमच्या प्रॅक्टिसला काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचे चढ उतार कसे बी असू द्या, प्रॅक्टिस तुमची बेस्ट आहे तर बेस्टच होणार आहे. म्हणून बघा लक्ष द्या, तुम्ही जर बघणार असाल मी तिथे समृद्धी महामार्गाला आलेलो आहे. दादा दाखवा बघा, बघू बघा बरं, एकदम रोड खूप छान आहे, म्हणजे टेन्शन नाही आहे. तर इथे पण तुम्हाला चढ उतार या गोष्टी भेटणार आहेत. आणि हा आत्ता जे रस्ता दाखवतो ना, त्याच पद्धतीने रस्ता सर्वीकडे राहणार आहे, असं काही नाही. कारण की इथं कसं आहे, अजून हा महामार्ग चालू झालेला नाही, म्हणून त्यांनी काय घेतलं की जेणेकरून हा महामार्ग चालू झालेला नाही तर ट्रॉफिक नाही. आणि बघा तुम्ही जर बघणार ना, पूर्ण शांतता आहे. बघा मित्रांनो, पूर्ण शांतता आहे की डायरेक्ट अजिबात एकही गाडीमध्ये येणार नाही, म्हणजे नजिस्टपा प्रकारच नाही. म्हणून ते तुम्हाला मी आधी दाखवलं होतं ना, तर त्या आधी मध्ये कसं होतं, तिकडे ट्रॉफिकचा प्रॉब्लेम होता, आता इथं ट्रॉफिक हा बिलकुल नाही. म्हणून या पद्धतीने तुम्ही बघा किती बेस्ट आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी जेणेकरून फक्त एक कसं आहे, तुम्हाला आणि आपल्याला यायचंच आहे. 31 तारखेला मी परत येईल, मुलींचं ग्राउंड असेल ना त्या दिवशी परत येईल मी, आणि तुम्हाला जा डायरेक्ट ॲक्च्युअल डायरेक्ट, कारण की हे ग्राउंड डन झालेलं आहे, ह्या रस्ता डन झालेला आहे. तुम्हाला डायरेक्ट पत्ता पण टाकला ऑफिस येईल. अजून जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. होईल बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल पण येत आहेत जे बाहेर ग्राउंड झालेले आहेत, किंवा या सर ग्राउंड कसे, विद्यार्थ्यांचे मार्क कसे. तर खूप छान मार्क आहेत, मला विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत. एक विद्यार्थी आहे इकडचा वर्धा कुठला तरी आहे, त्याचं 168 टोटल झालेली. एक विद्यार्थिनी आहे साताऱ्याकडची विद्यार्थिनी आहे, तिची 160 टोटल झालेली आहे. म्हणजे विद्यार्थी आपले जे चांगले पळत आहेत 70 ग्राउंड टाकतायत, काही आउट ऑफचं अजून काय आलं नाही, 70 ऐकलं मी, आउट ऑफ काही विद्यार्थी अजून भेटला नाही मला ग्राउंडचा. पण नाशिकला 100% टाकतील, कारण इथला ट्रॅक चांगला आहे, रोड चांगला आहे आणि वातावरण बी चांगलं आहे. जर सकाळची बॅच जे असेल त्याचा फायदाच आहे, प्लस पॉईंट आहे. मुंबईकडनं येणार बरोबर सर, लक्ष द्या या ना सर. हे बघा, हे आमचे माझे विद्यार्थ्याचे वडील आहेत, ते पण हेल्प करायला आहेत. सर इथं वातावरण बदल कसं आहे सर इथलं? सर एकदम शांत आहे. हा हा. आणि ज्यांना कोणा मुंबईकडून येणार लोक, हा ओके, कसारा घाट लागला का, एक माणूस हॉटेल येते इथं. ओके, लक्षात ठेवणं सर त्यांच्या खास, माणूस हॉटेल सोडलं का 1-2-3 किलोमीटर लगेच पिंपरी फाटा लागतो. पिंपरी फाटा लागला का त्यांनी कुठं राईटला शिरून जायचं लगेच. ओके ओके, राईटला शिरलं का लगेच 1/2 किलोमीटर सर पिंपरी गाव लागतं, 1/2-2 किलोमीटर ते लागते, म्हणजे अगोदरच हायवे.
मुंबईकडून आले, मुंबईकडून आले तर नाशिककडून, नाशिककडून जर आले ना गोटी टोल नाका लागतोय, गोटी टोल नाका कायची घरच्यांची परिस्थिती जर तशी चांगली असेल तिथं त्या टोल नाक्याच्या अगोदरच्या किनारा हॉटेल आहे तिथे 500 रुपयात 24 तासाचा रूम मिळतो. ओके ओके बरोबर. हा तिथं थांबू शकता. परत अजून गोटी गावामध्ये छोटे मोठे जर तेव्हा लागत आहे खोल्या बाटा पाहून देऊ शकता आपण कोणाकडे लागलं तर 100-200 रुपयात काय अडचणी असेल नक्की नक्की तेच. मला जर फोन केला तर मी तिथे येऊन एखादं मंदिर बिन त्यांना दाखवून देऊ शकतो. तेच करायचं सर, कारण 2-5 जणांमध्ये एखादा हॉल घेऊन देऊ देऊ शकतो. बरोबर बरोबर तेच करायचं. त्यासाठीच मी आलो. तिकडनं आलं का टोल नाका लागला का 2-5 जेमतेम 6-7 किलोमीटर परत काय लागतंय आपलं टोल नाका सोडला का टाकी गुठी गाव लागतंय. बरोबर. ते सोडला का आपलं बोलटेंबे गाव लागतंय. बरोबर. बोलटेंबे सोडला का लगेच पिंपरी फाटा लागतोय. बरोबर. हा पिंपरी फाटा लागला का तिकडनं येत आणि लेफ्टला शिरून जायचं. लेफ्टला शिरल्यानंतर इकडे येतं आपलं समृद्धी महामार्ग. बरोबर बरोबर. हा आणि राहिला प्रश्न राहायचा तिकडं ज्यांच्याकडे पैसे ते राहतील पण ज्यांच्याकडे पैसे नाही. बरोबर. तर त्यांना सोय ते वन रक्षक बरं ग्राउंड वाले ते सर इथंच करून देणार सर. तो मार्ग हा मार्ग काय एवढा एवढा लागणार त्यांना इकडं मंडप मारून व्यवस्था करणार. मुंबईला आम्ही गेलो होतो तर तिकडं एकदम घाण जागेत मंडप मारून दिला होता. बरोबर. इथं तर आईस्पेस जागा आहे ते गैरसोय विद्यार्थ्यांची होणारच नाही माझ्या मतानुसार. बरोबर बरोबर तेच आहे. बघा मित्रांनो लक्ष द्या, कारण की मी पण त्यासाठीच आलोय सर, कारण की माझे आपले जे गरीब पूर्व मित्र कारण की आता मला भेटले डॉक्युमेंट खूप लांबून लांबून येत आहेत मग त्यांना इथे बिचारांना गैरसोय होणार नाही आणि मदत करेल घाबरू नका. तुम्ही इथे आले ना तुमच्या पहिल्या दिवशी ग्राउंड राहिला त्या दिवशी मी इथे राहणारच आहे जेणेकरून जेवढे मला होते ना मी तेवढं अजून माहिती देत राहील अपडेट देत राहील की दादा असा आहे तसा आहे व्यवस्थित आहे घाबरू नका दादा एकदम बेस्ट मदत करू आम्ही. आणि आहेत आता ये पण आहे त्याच्या काका पण आहेत ये पण मदत करतील जे पण तेव्हा आपला मित्र आहे त्याचं वडापावची त्या यात्रेमध्ये दुकान लावतं. हो वडापाव अमुक दमुक त्याला स्टॉल लावायला सांगले तर पाहिजे. बरोबर. हा म्हणजे हा जे काही विद्यार्थ्यांना नाश्ता पाणी जे असेल काय असेल ते पण होईल तिथे सर्व गोष्टी होतील. फक्त तारीख आम्हाला परफेक्ट समजली पाहिजे. आता झाली सर 31 तारखेला ग्राउंड त्यांना बरेच दुसऱ्या गावाला असं टाकलं होतं. 31 तारखेला मुलींचा आहे आणि त्याच्यानंतर 3 दिवस आहे इथला एकदम परफेक्ट अंदाज आला पाहिजे तरच त्याला. नाही बरोबर बरोबर या आता या समृद्धी महामार्ग आहे सर. बाकी विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. बघा तुम्हाला पत्ता कळाला असेल मी पत्ता पण टाकून देईल. अजून काय असेल मी उद्या आज सायंकाळी किंवा आज सायंकाळी ठाण्याला निघतोय कारण की उद्या ठाण्याचं पहिलं डॉक्युमेंट चेकिंगचा पहिला दिवस आहे. माझ्या विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन आहे की सर डॉक्युमेंट चेकिंग कशी होते काय होते विथ MSIT सर्टिफिकेट ज्याच्याकडे नसेल घाबरू नको दादा. ज्याने क्लिक केलं असेल फॉर्म भरताना MSIT येस हा आहे माझ्याकडे त्याला विचारतील हा तू क्लिक केले तू MSIT दे. ज्याने क्लिक केलं नाही त्याला अडवणार नाही MSIT बद्दल. विथ फिटनेस सर्टिफिकेट बीत मागणार नाही ते जेणेकरून खूप चान्सेस आहे. म्हणून ते बी उद्या मी डायरेक्ट तिथे गेलो ना विद्यार्थ्यांशी बोलतो डायरेक्ट की मित्रा तुला काय डॉक्युमेंटला विचारलं काय कशा पद्धतीने हे एवढं घाबरू नका. प्रत्येक ठिकाणी ठाण्याचं बी जेवढं व्हिडिओ असतील तेवढं दाखवेल मी जेवढं कारण की मी बोललो तर तेच करेल आणि घाबरू नका सत्यच काम करेल टेन्शन घेऊ नका. आणि जो बी नवीन कोणी असेल ना तर लक्ष द्या जर ठाण्याचं बोले असेल ना दादा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नको पण फॉलो कर जेणेकरून तुला मी ॲक्च्युअल माहिती देईल टेन्शन घेऊ नको. म्हणून जे बी काही डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांनो मी नक्की तुमचे ते डाऊट शेअर करेल. रोड घेऊ नका रोड तुम्हाला फक्त पूर्ण का दाखवला नाही कारण रोड सारखाच आहे जिथून सिमेंटचा रोड आहे त्याच्याबद्दल काही नाही आणि मी आलोच आहे तर त्याबद्दल तुम्ही ते रोड बघून घ्या बेस्ट रोड आहे. डोक्यातून आता सर्वात पहिले एक काम करा निगेटिव्ह विचार काढा भरतो डोक्यातून की ते सर ट्रॅक कसा आहे माझी प्रॅक्टिस अशी रस्त्यावर आहे माझी गोल पळण्याची आहे ते सोड विषय दादा. आता राहिलं तुझ्याकडे फायनल लढायचं तर फायनल लढणार आहे तू विथ माझ्याकडे. अजून जे नाशिकचे टॉपर विद्यार्थी होते बघा मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की ते विद्यार्थी त्यांना पण घेऊन आलो मी. चला बाबांनो तुम्ही बघा ग्राउंड कशा कशा पद्धतीने ते पण विद्यार्थी पण घेऊन आलेले म्हणून टेन्शन घेऊ नका. आता निगेटिव्ह विचार बिलकुल नाही पाहिजे. कमेंट करताना पॉझिटिव्ह करा का जेणेकरून समोरचे जो बी वाचेल जो बी रीड करेल कारण बरेच कमेंट रीड करतात कशा पद्धतीने कमेंट येतात तर पॉझिटिव्ह कमेंट करा की जेणेकरून तुमच्या निगेटिव्ह कमेंटमुळे नुकसान होणार नाही आणि जो होत आहे आचेकले होत आहे. टेन्शन घेऊ नका मित्रांनो काळजी घ्या कमेंट करा काय असतील डाऊट असतील ते तुम्ही नक्की शेअर करा. चलो जय हिंद मित्रांनो.